ध्रुवची आजी आहे ना? हा हा, काय झालं बाळा? मी त्यांना आईंशी हे बोलताना ऐकलं की जर माझी मुलगी झाली तर त्या तिला आताच पाडून टाकतील. काय हे बघ बाळा, ही तर ह्युमन ट्रॅफिकिंगची केस आहे. आणि जोपर्यंत या देशात गरिबी आहे तोपर्यंत याचं सोल्युशन निघणं फार कठीण आहे. मग मुलगी पण तर म्हातारपणाचा आधार बनू शकते ना आई? पण ते परक्याचं धन आहे, लग्नानंतर आपल्या घरी निघून जाईल. मुलगा मुलगा तर आपलं धन असतो. दंड काय आहे कृपया सांगावे. आधी शॉपिंग बॅग खोलून दाखवावी. काय झालं हो, तुम्ही खूप टेन्शन मध्ये दिसता. हो शारदा, टेन्शन मध्ये तर आहेच. जेव्हापासून ख्वाईसचा फोन येऊन गेलाय मी खरंच खूप टेन्शन मध्ये आहे. काय झालं, तिची तब्येत तर ठीक आहे ना? तब्येत तर ठीक आहे तिची शारदा, पण पण काय शारदा, कसं सांगू आणि कोणत्या तोंडाने सांगू? ज्या परिवाराची आपण एवढी स्तुती करतो, ज्यांच्या प्रगतीवादी विचारांवर आपण गर्व करतो, त्याच परिवाराच्या सर्वात मोठ्या सदस्याच्या मुलीप्रती हा हा असा दृष्टिकोन. मला काही समजलं नाही, गोष्ट काय आहे, कशाबद्दल बोलत आहात तुम्ही? ध्रुवच्या आजीबद्दल. काय बोलल्या त्या? ते ख्वाहिशला तर काही नाही बोलली, पण जशी ख्वाहिश गरोदर राहिली तर तिने आजीला मिस्टर सिंगानियाला हे सांगताना ऐकलं की त्यांना कोणत्याही परिस्थितीत मुलगाच हवा आहे. जर सोनोग्राफीमध्ये मुलगी निघाली तर ते तिला. हे देवा, इतका नीच विचार मी कधी स्वप्नातही नाही विचार करू शकत. त्या कुटुंबातल्या लोकांची इतके घाण विचार असतील. मलाच आश्चर्य वाटतंय शारदा, जरा विचार कर ना आपल्या मुलीवर काय परिणाम होत असेल. एक तर तिचा नवरा जवळ नाहीये आणि वरून तिच्या आजीचं हे असं वागणं. ही तर वेळ आनंदाची असते, लाड करण्याची असते. ते माझ्या मुलीला स्ट्रेस देते. असं करणं येणाऱ्या मुलासाठी ठीक नाहीये. मुलाच्या आधी तू हा विचार कर शारदा, या परिस्थितीमध्ये आपण काय करणार आहोत? कारण मी ख्वाहिशला सांगितलं की तू अजिबात काळजी नको करूस, आम्ही या समस्येवर नक्कीच कोणत्या ना कोणत्या तरी उपाय शोधू. उपाय मिळव तर मिळव, मी असं बिलकुल नाही होऊ देणार. शांत हो शारदा आणि जरा विचार करू दे. शांतपणे विचार केल्यावर मोठ्यात मोठ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळतं आपल्याला. तसंही दिवसभर काम करून तू थकली असशील, झोप तो, मला करू दे काहीतरी विचार. प्रियांशु बाळा. नमस्कार अंकल. नमस्कार बाळा, तू कधी आलास? आताच थोड्या वेळापूर्वी. बस चहा पिणार आहेस ना? नाही अंकल, मी घरातूनच घेऊन निघालो होतो. बाळा, मी तुझे जितके आभार मानेन तेवढे कमी आहेत बाळा. आभार? आभार कसले मानता अंकल, मी तर काहीच केलं नाही. हीच तर गोष्ट आहे ना बाळा, जे भले लोक असतात ना ते चांगलं काम करतात आणि काम केल्यानंतर विसरून देखील जातात. पण अंकल, माझ्या काही आठवणीतच नाही की मी असं काही काम केलेलं असेल. तेच तर मी बोलतोय ना बाळा, की तू खूप चांगलं आणि भल्याचं काम हे केलंयस की जेव्हा माझी मुलगी दृष्टी संकटात होती ना त्यावेळी तू तिची साथ नाही सोडलीस. तू रास्ता बदलू शकत होतास बाळा. तुटलेल्या भिंतीच्या छायेमध्ये कोणी नाही बसत बाळा. पण बाळा, ना तू फक्त
दृष्टी जी मदत केली आहेस, तिला सहारा पण दिलायस, उलट तिच्यासोबत जी वाईट घटना घडली आहे ना, त्यानंतर सुद्धा तू तिची साथ नाही सोडलीस, तू दाखवून दिलंस बाळा की तुझं प्रेम किती खरं आहे ते। अंकल, मी तर काहीच नाही केलंय, जे केलंय ते माझ्या प्रेमाने केलंय। अंकल, आपल्याला दृष्टीचं योगदान देखील विसरता येणार नाही, तिने खूप मोठं धाडस दाखवलं, अगदी वाईट परिस्थिती असताना देखील ती लढली, आणि जी लोक अशी लढतात ना, प्रकृती त्यांना साथ देखील देते। अगदी बरोबर बोलतोस बाळा, जी घटना तिच्यासोबत झाली त्याने कोणीही कोलमडू शकतं। अंकल, अडचणी माणसाला खूप काही नवीन गोष्टी शिकवून जातात, कालची नटखट अवकळ वागणारी दृष्टी आज किती समजदारपणे वागते, पहिले खूप बालिशपणे वागायची ती, मी पण जेव्हा तिला पाहत होतो, तिच्या विचारांना ऐकत होतो, मी पण घाबरून जायचो, पण या घटनेने तिला पूर्णतः बदलूनच नाही टाकलं तर आपल्या समोर एक नवीन दृष्टीला आणून उभं केलंय, जी दृष्टी, जिची दृष्टी, तिचे विचार आधीच्या दृष्टीपेक्षा खूप वेगळे आहेत, खूपच चांगले आहेत। अगदी बरोबर बोलतोस बाळा, तिचा चंचलपणा मला नेहमी घाबरून सोडायचा, पण ही भीती आता माझी कायमची निघून गेली। बरं, ते जाऊ दे, हे सांग तुझी प्रॅक्टिस कशी सुरू आहे? अंकल, खूपच चांगली चालली आहे, पण जास्त चांगले नाही चालेल तरच चांगलं आहे। मी काही समजलो नाही बाळा। अंकल, प्रॅक्टिस चांगली चालली आहे म्हणजे जास्त पेशंट येणार, जर व्यक्ती पेशंट बनली आणि मी त्यांना जर औषधं दिली आणि मग ती चांगली झाली, मग तर हे चांगलं आहे की आजारीच कोणी पडू नये। वा बाळा, वा वा, असा विचार तर एक निस्वार्थी डॉक्टरच करू शकतो। जास्त करून डॉक्टर तर हेच बघतात की त्यांच्या क्लिनिकमध्ये पेशंटचा नुसता सुळसुळाट असावा आणि त्यांचा धंदा तर चालतच राहावा। अंकल, त्यांचे विचार त्यांच्या बरोबर। हो, आता हे पण खरंच आहे। चल, आता आपलं बोलणं खूप झालं, चलिए नाश्ता करूया आपण। चल चल, चलिए। अरे, तुम्ही ऑफिससाठी रेडी झालात? हो, नाश्ता? ऍक्च्युली मी नाश्ता नाही करत, मी फक्त प्रोटीन शेक पिते। तेच तर म्हणत होते ना मी की तुम्ही फक्त प्रोटीन शेक पिता, कमीत कमी प्रोटीन शेक तर पिऊन जा, 5 मिनिटात तयार करून आणते। हो स्वीट, ऍक्च्युली मी जोपर्यंत वर्कआउट नाही करत ना तोपर्यंत मला भूक आणि तांदूळही नाही लागत, पण तुम्ही एवढ्या प्रेमाने इन्सिस्ट करता, मी तुम्हाला नकार कशी देऊ शकते? तुम्ही ब्रेकफास्ट केला? नाही, मी आत्याची वाट बघते। अच्छा, मॅरिड लाईफ तर चांगली चालली असेल तुमची। यू आर मॅरिड टू वन ऑफ द बेस्ट मेन दॅट आय नो। हो, ती गोष्ट वेगळी की ते तुम्हाला वेळ नाही देऊ शकत। जेवढा वेळ देतात ना पुरे माझ्यासाठी। क्या बात है, परफेक्ट भारतीय नारी। ऐकलंय काही दिवसांना तर तुम्हाला खूपच वेळ मिळणार आहे, अशी उडती उडती बातमी मीही ऐकले। उडती उडती म्हणजे? म्हणजे जोपर्यंत मी जात नाही विश्वास कसा करू शकते? लास्ट मिनिट मध्ये काही कामही निघू शकतं। डोंट वरी, मी आहे ना, मी ते सगळं काही सांभाळून घेईन। रिअली? येस, इनफॅक्ट एक प्रोजेक्ट आलाय, आय एम गोइंग टू लुक आफ्टर दॅट, तुम्ही जा आणि एन्जॉय करा। यू आर सो स्वीट, थँक यू सो मच। यू आर मोस्ट वेलकम। बरं, मी निघते। अरे, आत्ताच तुम्ही म्हटलं ना की नाश्ता करून जाणार, आणि आत्ताच चला। येस, ओके, मी नाश्ता करून जाते। लता, ओ आत्या, काय झालं? खूप हसून हसून बोलत होतीस। आत्या, कुणी जर प्रेमाने बोललं तर त्यांनी प्रेमाने उत्तर द्यायला पाहिजे ना, शेवटी ती पण ह्या घराची मेंबर आहे ना। मेंबर नाहीये ती, लट्टांनी तिला जबरदस्ती मेंबर बनवून ठेवलंय। ऐक लता, तू तिच्या बोलण्यात येऊ नको, ती जितकी जमिनीच्या वर आहे ना तेवढीच जमिनीच्या खाली। सरड्यासारखी रंग बदलते ती, विषारी तर इतकी आहे की साप स्वतः तिच्याकडून विष मिळवतात। आत्या, असं वाटतंय की तिने तुम्हाला खूप त्रास दिलाय। मला त्रास दिला असता ना तर काही हरकत नव्हती, पण तिने माझ्या लट्टनला धोका दिलाय आणि ही गोष्ट मी कधीही सहन नाही करू शकत। समजले आत्या, पुन्हा नाही असं करणार, प्रॉमिस। आता तुम्ही आपला मूड नका ऑफ करू,
चला नाश्त्याच्या टेबलवर, मी नाश्ता पाठवते. ठीक आहे. हॅलो. हॅलो लता, कशी आहेस बेटा? वहिनी, मी खूप खुश आहे. तू कशी आहेस? मी ठीक आहे बेटा. तिथे सगळं ठीक आहे ना? हो वहिनी, सगळं ठीक आहे. मी खूप आनंदात आहे. मी म्हटलं होतं ना की तुझं पुढे सगळं काही चांगलंच होणार आहे. वहिनी, तुझ्या आणि दादाच्या आशीर्वादाचं फळ आहे. दादा कसा आहे? आजकाल जरा विचारत असतात. का? काय झालं? बघ ना, आयुष्य पण कशी कशी परीक्षा घेतं. आता दृष्टीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही तर ख्वाहिशची चिंता होती. ख्वाहिश? ख्वाहिश ठीक आहे ना, तिची तब्येत तर चांगली ना? तब्येत तर ठीक आहे, पण ध्रुवच्या आजीचं वागणं बिलकुल ठीक नाही. जेव्हापासून ती तिथे गेले त्या घरचं सुखच गेलंय. वहिनी, मला त्यांच्या वागण्याबद्दल माहिती आहे. त्यांचा नेचर कसा आहे, प्रत्येक गोष्टीत काही कमी काढतात. गोष्ट जर इतकीच होती तर समजून घेतली असती, पण गोष्ट तर काही दुसरीच आहे. सांग ना वहिनी, काय झालं? त्या लोकांचं म्हणणं आहे की त्या घरात कोणत्याही परिस्थितीत मुलगा पाहिजे, आणि जर मुलगी झाली तर त्या आतमध्येच तिला. समजत नाही मी काय करू. जसा व्यक्ती असते ना तसा त्याचे विचार असतात. दुःखाची गोष्ट तरी ही की मुलींच्या विरुद्ध स्त्रियाच बोलतात. लहानपणापासून मुलगा आणि मुलीमध्ये फरक एक स्त्री म्हणजे एक आईच करते. वहिनी, तू बिलकुल काळजी करू नकोस, मी ह्याबद्दल काही विचार करते. तू दादाला सांग की अजिबात काळजी करू नकोस, मी असं बिलकुल होऊ देणार नाही. मी नक्की काही ना काही सोल्युशन काढून तुला फोन करेन. ठीक आहे वहिनी, ठेवते. ठीक आहे लता. अरे, काडेपेटी कुठे आहे? या घरात तर एक गोष्ट जाग्यावर नसते. नंदू, ए नंदू, अरे काडेपेटी कुठे आहे? नंदू. जी मालकिन. अरे काय सगळ्या काडेपेट्या विड्या फुंकून घालवल्यास की काय? नाही मालकिन, मी तर विडे पितच नाही. अरे विडी नाही पित तर नको पिऊस, काडेपेटी दे, पूजेला वेळ व्हायला लागलाय. आणतो मालकिन. आणि ऐक, तूप पण घेऊन ये, तूप खूप कमी आहे. हो मालकिन. पाया पडते. सुखी राहा. सौभाग्यवती बाबा. सुनबाई कुठे? ही बघा आली. हां, सुखी राहा. तुझीच आठवण काढत होतो. तब्येत कशी आहे तुझी? ठीक आहे. अशा परिस्थितीत ठीक आहे नाही म्हणायचं, उत्तम आहे म्हणायचं. उत्तम. तू सकाळपासून काही खाल्लंस? नाही, मला नाही वाटत हिने काही खाल्लं असेल. अरे खाल्लं जरी असलं तरी काय झालं, ही आई होणार आहे, तिला जेवढं हवं जेव्हा हवं जितकं हवं ते खाऊ शकते. कारण हिला दोन लोकांसाठी खायचंय, एक स्वतःसाठी आणि एक आमच्या येणाऱ्या नातवासाठी. काय उमा, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. अशा वेळी खाल्लेलं जेवण खूप उपयोगाचं असतं, आणि ज्या स्त्रिया असं नाही करत ना त्यांची मुलं कमजोर होतात. पण आपली नाही व्हायला पाहिजेत. चला, पूजेची वेळ निघून चालली आहे, आपल्या येणाऱ्या नातवासाठी आपण पूजा करूया. चला. चल. काय वाचतोयस लट्टन? आमिर खानचा इंटरव्ह्यू आलाय का? नाही आत्या, सीबीएसई बोर्डचे रिझल्ट आलेत, यावेळी मुलींनी बाजी मारली. तर यात काय मोठी गोष्ट आहे? अरे मुली तर नेहमीच मुलांपेक्षा पुढे असतात. काय निशा,
मला चांगल्या प्रकारे माहिती तुम्हाला काय म्हणायचे ते। पण इथे त्यांच्या इंटेलिजन्स आणि हार्डवर्क बद्दल बोललं जात आहे आणि त्या एरियामध्ये गर्ल्स आर ऑलवेज द बेस्ट। लट्टन, दिस गर्ल इज ऑल्सो बेस्ट। नो आत्या, यू आर नॉट। म्हणजे तू मुलगी कुठे आहेस? अरे बाईस तर गर्ल असते। आत्या, स्त्री ही फक्त स्त्रीच असते। नाही लट्टन, बाई आधीही गरल असते, नंतरही गरल असते, आणि तिने ठरवलं ना तर नेहमीच गरल राहू शकते। काय लता? हो आत्या, तुम्ही बरोबर बोललात। हा अशीच तुमची थट्टा करतोय। He always jokes with me. ओके, टाइम आउट, इट्स स्टार्टेड अगेन। मला ऑफिसला जायचंय। ओके, बाय टाटा, सी यू। हॉर्न तर तू विसरूनच गेलीस। ओ येस, हॉर्न प्लीज, स्टॉप ऑफ। हॉर्न तर असा वाजवेन एक दिवस की दुसऱ्या शहरापर्यंत आवाज जाईल। तू काय म्हणालीस? नाही काही नाही। तर ठीक आहे, गो यू मे। आत्या, हे गो यू मे काय असत? अग, याचा अर्थ आहे पळ इथून। आत्या, गो यू मे नाही, यू मे गो असत। हा, गो यू मे हो किंवा यू मे गो असो, गोष्ट तर एकच आहे ना, दोघांमध्ये जावं लागतं। बाय। तू अगदी बरोबर बोलतेस आत्या। ते तर आहेच। आणि त्या मुलीच्या हिमतीला देखील दाद द्यावी लागेल बघ, जिने तिचा पाय गमावून सुद्धा एव्हरेस्ट सर केला होता। अग बाई, पाय नसतानाही एव्हरेस्ट क्लोम केलं कस? अरे तिच्या जोशामध्ये, हिमतीने, मेहनतीने, चिकाटीने, एका वेळी एवढं सगळं। एक काहीतरी सांग ना। अरुणी मास आहे ना, नॅशनल लेवलची बास्केटबॉल प्लेयर, आय सल्यूट हर। म्हणूनच तर मी म्हणतो की मुली ऑलवेज बेस्ट। ते तर आहे। काय लता? हो, एकदम बरोबर आहे। मुली आज चंद्रापर्यंत पोहोचले, पण अशाही काही स्त्रिया आहेत समाजात ज्यांचे विचार खूप घाणेरडे आणि छोटे आहेत, जे मुलगा आणि मुलगी मध्ये फरक करतात। जेव्हा की आजची मुलगी कोणत्याही गोष्टीत मुलांपेक्षा मागे नाही। यू आर राईट, मी तुझ्या गोष्टीला सॅल्यूट करतो। तू कुठे मागे आहेस? माझा पहिला पराठा संपला नाही आणि तुझा दुसरा चालू आहे। नवनीत, काय थट्टा करतोयस? थट्टा मी नाही करत आहे, आय एम सिरियस। मी मोजतोय, पूर्ण दोन खाल्लेस तू। ऑन सिरियस नोट आत्या, बघितलं जावं तर उदाहरण तर आपल्या घरामध्येच आहे। निशा, रश्मी, लता काम तर ह्याच करतात ना। मी तर फक्त नावालाच ऑफिसला जातो। अरे लट्टन, तू मला विसरलास? आत्या, तुला कसे विसरून चालेल? या तिघांकडून काम तर तूच तर करून घेतेस। म्हणजे हे पण कामच तर आहे। दादा निघूया, उशीर होतोय। चल निघूया। बरं आत्या,
आम्ही आता निघतोय, पण तू चिकू खा. बाय टाटा. बाय. बाळा, खूप जोरात भूक लागली आहे, काय खायला मिळेल का? बाळा, मला अगदी भूक लागली रे. आमचा आशीर्वाद मिळेल तुला. बाबा, आमच्याकडे देण्यासाठी काहीच नाहीये, आम्ही ते स्वतःच भूकेले आहोत. बाळा, तुम्हाला जेवण नाही मिळत का? मिळतं ना, आमचा देखभाल जो करतो ना तो आता जेवण आणायला गेलाय. कोण करतो तुमची देखभाल? कलू काका आहेत ना, तेच आमची देखभाल करतात. कोण आहेत कलू काका? हे रमेश, तू अनोळखी लोकांना सगळं काय सांगून टाकतोस? माहिती आहे ना कल्लू काकांच? खाण्याचा अजून पत्ता नाहीये आणि धर्मशाळा खोलायला निघालेत ही लोक. इथे कुठल्या जणात आश्रम नाहीये. इकडे जा, खूप तुम्हाला मुलं मिळतील. तू आपल्या मर्यादेत राहा. मी तुझ्याशी प्रेमानं बोलतीये आणि तू माझ्या डोक्यावर मिऱ्या वाटायला निघालीस.